कौटुंबिक वादातून झालेल्या या भीषण हत्याकांडात जावयानं चुलत भावाच्या मदतीनं मध्यरात्री सासरवाडीत जाऊन हल्ला करून मेहुणा पत्नी व आजी सासूची धारदार शस्त्रानं हत्या केली. याशिवाय कुटुंबातील अन्य तिघे गंभीर जखमी असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना जेरबंद केल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे. शिर्डीपासून जवळच असलेल्या सावडी विहीर येथे बुधवारी रात्री 11 सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी व सासूरवाडीतील लोकांशी असलेल्या वादाचा राग मनात धरून संगमनेर येथे सुरेश विलास निकम वय वर्ष 32 व त्याचा चुलत भाऊ रोशन कैलास निकम वय वर्ष 24 हे दोघे मोटारसायकलवरून बुधवारी रात्री सावडी विहीर येथे सुरेशच्या सासूरवाडीला आले. त्यांनी दरवाजा वाजवल्यानंतर सुरेशच्या वृद्ध आजी सासू हिराबाई धुरपत गायकवाड यांनी दरवाजा उघडताच त्यांच्यावर आरोपींनी प्रथम चाकू हल्ला केला. त्यानंतर आवाजाने जागे झालेल्या कुटुंबातील अन्य सदस्यांवरही आरोपींनी बेतफाम चाकू हल्ला केलाय. मदतीला आलेल्या शेजाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून आरोपी मोटरसायकलवरून पसार झाले. सावळी मीर मध्ये काल रात्री एक जावई यांना आपले सासरवाडीचा जो घर आहे तिथे एक हल्ला केला चाकूने. त्याच्यामध्ये FIR नंबर 864/2023 अंतर्गत धारा 302, 307, 534 या दर्ज करण्यात आली. त्याच्यामध्ये वर्षा निकम रोहित गायकवाड हिराबाई गायकवाड हे तीन जो व्यक्ती आहे त्यांची हत्या करण्यात आली. नाशिक रोडमध्ये जो टोल नाका होता तिथे आपण ते सापळा लावला. त्याच्यामध्ये नाशिकचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके तसेच रामदास विंचू पोलीस नायक धोगडमल पोलीस नायक पवार जाधव कासार आणि चत्तर व लोणारे यांची मदताने हे जे दोघे आरोपी आहेत ते आपण तात्काळ 2 तासाच्या आतमध्ये आपण त्याने ताब्यात घेतलेलं आहे. आता यांचे जे पुढील तपास आहे चांगली पद्धतीने आपण करणार आहोत. ते हा जो आरोपी आहे सुरेश विलास निकम त्यांच्या लग्न जवळपास 9-10 वर्षापूर्वी झाला होता. त्यांचे कौटुंबिक वाद सतत सुरू होते. त्यांच्या असं म्हणणं होतं की त्यांनी कुटुंबापासून बरेच त्रास होता. त्या त्रासच्या ते राग धरून त्यांनी असा हा कृत्य केलेला आहे. दोघांनी हल्ला केला का एकाने नाही? प्राथमिक स्वरूपात जो आपल्याकडे जे माहिती भेटलेली आहे त्यांच्यामध्ये 2 आरोपीचे नाव भेटलेले आहे. पुढे तपास आपण करीत आहोत. ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र.